मित्रांनो, सर्वांना शुभसकाळ। आपण काल केट परीक्षेच्या तयारीसाठी महत्वपूर्ण असलेला घटक दशांश पूर्णांक पाहिलेला आहे। दशांश पूर्णांक पाहिल्यानंतर आपण पाहिलंय की पूर्णांक संख्या धन ऋण असल्यास त्यांची बेरीज काय होते, चिन्ह काय होतं, त्यावर आधारित ते आज प्रश्न घेऊया सरगर मॅडम, म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होईल। ओके, चला स्टार्ट करूया। यस, माझा आवाज मोठा आहे, आवाज येतोय छान, सुरुवात करूया। काल आपण जे दोन चार दिले होते ना, त्याच्यावरती आपण स्टार्ट करूया। ओके, प्रश्न बघा कशा प्रकारचे असणार आपल्याला। वजा सात अधिक वजा तीन बरोबर किती? यस, आवाज कमी येत असेल, तुमच्याकडून रेंज प्रॉब्लेम असेल, माझ्याकडे काही नाही, रेंज छान आहे। यस, ओके, एकदा बॅक जाऊन परत या। यस, ओके, यस, चला सोडवा, प्रत्येकाने ट्राय करा। वजा सात अधिक वजा तेरा बरोबर किती? यस, व्हेरी गुड, खूप छान। यस, ओके, चला कमेंट करू नका, जेवढा येतोय तेवढा स्वीकारा। यस, ओके, आपल्याला दिसतंय हे महत्वाचं आहे, थोडा आवाज येतोय, चालतोय। या ठिकाणी आपल्याला क्रिया करणं महत्वाचं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा, काय करणं महत्वाचं आहे, क्रिया। मग आपण काल शिकलो की कशा प्रकारे उत्तर काढाय, दोन बॉक्स दिले तुम्हाला। पहिला बॉक्स होता मित्रांनो बेरीज आणि वजा बाकीचा, आणि दुसरा बॉक्स होता गुणाकाराचा। मग आता या ठिकाणी प्रथम आपल्याला या ठिकाणी सर हा चौंस सोडून घ्यायचा। प्रथम चौंस सोडविताना गुणाकाराचा तक्ता वापरावा, तिथे लिहून ठेवा नंद किशोर सर, चौंस सोडविताना गुणाकाराचा तक्ता वापरायचा सर दरम्यान। कोणता तक्ता? गुणाकाराचा। मग काय सांगताय, प्रथम ती संख्या जशाल तसं लिहा वजा सात। आता गुणाकाराचा तक्ता काय सांगतो, दोन वेगवेगळे चिन्ह असले की वजा बाकी होते, वजा लिहा आणि तेरा लिहा। बर, चौंस सोडविताना गुणाकाराचा तक्ता लूज विसरायचं नाही, महत्वाची गोष्ट। आता इथं वजा आधी का म्हणून वजा लिहिलं, आता वजा सात वजा तेरा आपण बघितलं, ब्रॅकेट बघा, तक्ता बघा जरा, लक्षात यायला नसेल। दोन वजा वजा असल्यावर यास त्या ठिकाणी बेरीज क्रिया होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचे, म्हणजे वी तेरा सात वीस झालं, या दोघांमध्ये मोठं कोण आहे, तेरा मोठं का सात मोठं, तर तेरा मोठं, तेराचं चिन्ह वजा वजा वीस, हे आपलं उत्तर। तुला डाऊट असेल तर बघा, यस, तुम्हाला डाऊट असेल तर विचारून घ्या, बघून घ्या, लक्षात आलं तर यस म्हणत चला, पुढे जायचंय आपल्याला। प्रथम कंस सोडविताना इथं गुणाकार तक्ता वापरा, आणि याच्या वेळेस गुणाकार आपला तक्ता बेरीज आणि वजा बाकीचा वापरा। ओके, पुढचं तुम्हाला करायचं आहे, थोडी स्पीड घेणार आहे, कारण महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत। यस, तुम्हाला जेवढं देता येईल चला सरगर मॅडम, फास्ट करा जरा, स्पीड वाढवा, एवढ्या स्लो चालायला जमणार नाही आपल्याला। यस, फास्ट करत चला। यस, सतरा वजा वजा एकोणीस, चला प्रत्येकानं करा। यस, सतरा वजा वजा एकोणीस, यस, प्रत्येकानं ट्राय करा। या प्रत्येकानं करा, बोराडे मॅडम प्रत्येकानं करा, सुप्रिया पटेल मॅडम, या असेच प्रश्न वारंवार आपल्या विचारात आलेले आहेत, वारंवार। या त्याच्यामुळे या प्रश्नाला महत्व द्या। यस, व्हेरी गुड, खूप जण ट्राय करत आहेत, व्हेरी गुड, खूप छान, प्रत्येकानं ट्राय करा। या सुप्रिया पटेल मॅडम, प्रत्येकानं ट्राय करा, उत्तर येईल तुम्हाला। यस, व्हेरी गुड, यस, व्हेरी गुड, यस, यस, ओके, व्हेरी गुड, चला प्रत्येकानं करा। यस, यस, व्हेरी गुड, चला चला चला, हा स्पीड वाढवा जरा, बोलत मॅडम स्पीड वाढली। यस, व्हेरी गुड, यस, चला चला चला, तपेत मॅडम झालं मॅडम, यस, स्पीड वाढली, व्हेरी गुड, यस, कविता मॅडम झालं का, व्हेरी गुड, यस, त्या मानेकर मॅडम करत आहे, मानेकर मॅडम काय सांगतात बघू आपल्याला। यस, व्हेरी गुड, स्पीड वाढवा प्रत्येकानं, स्पीडनं पुढे जायचं आपल्याला, एक दोन घंटे झाले की ते प्रश्न सोडवायचं आपल्याला। ऋचा मॅडम, ऋचा मॅडम, ऋचा मॅडम, हा सर, हा सर, बोलन आपण, हॅलो, आता आपण पुणे सर, हॅलो
सर तुमचा आवाज आवाज येतो, आवाज हो सर आता येतोय. हा चला मॅडम काय करू सांगा. सर त्यांची प्लस मायनस मायनस आहे तर त्यांची प्लस होईल. प्रथम आपला हा कंस म्हणजे गुणाकाराचा तक्ता आला मॅडम, बरोबर का? हा हा बरोबर. गुणाकारामध्ये प्लस मायनस मायनस प्लस होते, म्हणजे प्रथम 17 ला 17 लिहिलं, मायनस मायनस प्लस झालं 19. 17 आणि 19 किती होतात? 36. आता मॅडम पर्याय मध्ये कसं कसं उत्तर आहे बघा. पर्याय मध्ये पहिला पर्याय 36 आहे, दुसरा पर्याय प्लस 36 आहे, तिसरा पर्याय मायनस 2 आहे, आणि चौथा पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर आहे. आता तुम्ही कशाला राईट करणार? 1 व 2 दोन्ही बरोबर आहे. कस काय मॅडम स्पष्टीकरण? कारण मायनस मायनस प्लस होईल तर म्हणजे त्याला एक तर साईन, आता प्लस साईन पण हेच आहे ना सर, म्हणजे त्याचीच साईन आहे ना. मॅडमचं वाक्य कळलं का सर्वांना? माइंडला सांगून ठेवा अशी तुझी मम्मी, धन संख्येला चिन्ह टाकलं काय नसलं काय सगळं चालतंय, बरोबर का मॅडम? हा आता कसं बरोबर बोला, बरोबर आहे राईट. म्हणजे लक्षात ठेवा धन संख्येला काही चालतं, टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी चालतं, परंतु ऋण संख्येला टाकावंच लागतं, ऋण संख्येला टाकावंच लागतं. यस, कालच्या उदाहरणाचा तुम्ही अजून घरी सराव करा. व्हेरी गुड. यस योग्य चिन्ह वापरा. यस चला योग्य चिन्ह वापरा. चला प्रत्येकाने करा. चला चला लवकर लवकर लवकर. यस चला बोराडे सर चला लवकर. यस खवस मॅडम फास्ट, पाटोळे मॅडम, द्विजय मॅडम चला लवकर, वर्षा मॅडम यस स्पीड वाढवा सगळ्यांनी. राऊत सर स्पीड झाली पाहिजे. ओलेकर मॅडम, प्राजक्ता मॅडम स्पीड स्पीड महत्वाची आहे. रायकर मॅडम स्पीड. अनुताई स्पीड कुठं आहे? लिहायला वेळ नका घालो. यस गोरे मॅडम स्पीड. यस चला लवकर लवकर. वेदांती मॅडम स्पीड. यस तुंगे मॅडम, अगवाणी मॅडम. यस व्हेरी गुड, खूप छान, खूप जणांचा रिस्पॉन्स छान आला. यस यस ओके. वैशाली शिंदे मॅडम, शिंदे मॅडम, शिंदे मॅडम, वैशाली मॅडम, शिंदे मॅडम आवाज येतो का? आणि कॅमेरे सुरू करा. हा सर बोला ना. हा शिंदे मॅडम काय कोणकोणत्या संख्येत येत? 7963 येणार सर. नाही नाही इथं संख्या कोणकोणत्या आहेत? इथं -313 हा आणि दुसऱ्या बाजूला 7×9 आहेत. 7×9 किती? 9 7 63 63. हा ओके. मग आता आपण कोणतं चिन्ह वापरलं पाहिजे? आपण 1 नंबरचं वापरलं पाहिजे कारण का 63 ही धन संख्या आहे आणि -313 ही ऋण संख्या आहे. मॅडमचं स्पष्टीकरण मार्गदर्शन सर्वांनी लक्षात ठेवा. सर्व आशुताची मम्मी, धन संख्या किती लहान असू द्या आणि ऋण संख्या किती मोठी असू द्या, धन संख्या कधीही मोठी असते. इथं जरी 1 जरी असता किंवा इथं 0 जरी असतं तरी हे मोठं झालं असतं. सर्वांनी लक्षात ठेवा ऋण संख्येपेक्षा 0 आणि धन संख्या मोठी असते. वहीत लिहून ठेवा. बरोबर मॅडम. हा अभिनंदन, खूप छान. यस व्हेरी गुड. यस वाक्य काय लिहिणार तुम्ही? कोणत्याही ऋण संख्येपेक्षा. वाक्य लिहून ठेवा. कोणत्याही ऋण संख्येपेक्षा. कोणत्याही साधे गोष्ट आहे, ऋण संख्येपेक्षा 0 व धन संख्या मोठ्या असतात. बरं कुणाकुणा चुकलं होतं मान्य करा, मेंदूला सांगा चूक झाली, चूक होणारच, खूप दिवसाने आपण याच्याकडे वळलो. कुणाकुणा चुकलं होतं? यस पाटील मॅडम आलो होतं का? खूप जणांनी 2 नंबर म्हणलात. संख्या बघू नका, चिन्ह बघा, संख्या बघू नका, चिन्ह बघा. यस तुम्हाला माहित आहे का कोणती गोष्ट? यस चिन्ह बघा, महत्वाची गोष्ट आहे. यस
ओके व्यक्ती कोणी असू द्या मान दिला पाहिजे धन असल्यास हा लक्षात ठेवा. व्हेरी गुड झालं सर्वांचं. नेक्स्ट. यस व्हेरी गुड. वजा 78 चौकट वजा 91 यस 69 चौकट वजा 373 यस वजा 819 चौकट 0 तिन्ही पण सोडवायचे. चला चिन्ह कोणतं वापराल तुम्ही वापरायचं. चला अशुद्धची मम्मी प्रत्येकाना यस ओके. चला फास्ट स्पीड स्पीड महत्वाची आहे पाखरे मॅडम. स्पीड धन ऋण मध्ये स्पीड लय महत्वाची आहे प्राजक्ता मॅडम. चला स्नेहल मॅडम व्यवस्थित यस. चला चला लवकर तुंगी मॅडम फास्ट. चला स्पीड वाढवा. व्हेरी गुड चौगुले मॅडम कॅमेरा चालूचा. यस ज्यांचे कॅमेरे सुरू त्यांनाच मी विचारतोय. नियम माहित असा तुम्हाला प्रत्येकाला. यस चला कोतेकर मॅडम झालं पहिलं. चला कोतेकर मॅडम कडे जाऊया. यस व्हेरी गुड. यस हा कोतेकर मॅडम आवाज येतोय. हो सर येत आहे. हा पहिल्या संख्या कोणकोणत्या आहेत. -78 आणि -91. हा मॅडम कुणीकडे तोंड होणार आपलं. ग्रेटर संख्या सर. कोणती संख्या आहे ग्रेटर म्हणून दोघात. -91. हा ओके मॅडम -91 मॅडम दोन्ही मायनस संख्या दिसल्या. हो सर. मॅडम आपल्या पूर्ण संख्येमधला खेळ वेगळा आहे आणि मायनस मधला वेगळा आहे. मायनस मधली जेवढी मोठी संख्या असते तेवढी लहान असते मॅडम. मेंदूला लावा. म्हणजे इथे जर मॅडम -3241 जरी असत तरी मॅडम ही संख्या लहान झाली. म्हणजे मायनस मध्ये जेवढी संख्या मोठी असते ना तेवढी संख्या ती लहान असते. उलटा खेळ असतो सगळा. म्हणजे आपल्याला मायनस दोन्ही संख्या असली की दोघात लहान कोणती संख्या आहे ती मोठी आहे म्हणायची मॅडम. मग आता सांगा दोघात मोठी कोणती आहे. यस ओके मित्रांनो लक्षात ठेवा मायनस मध्ये जेवढी संख्या मोठी तेवढी लहान. वाक्य लिहून ठेवा. यस मायनस मध्ये जेवढी संख्या मोठी तेवढी ती लहान असते. कुणाकुणाचा झालता हो गोंधळ. होणार गोंधळ लई दिवसानं झाला मेंदू फ्रेश होणार तस आहे का नाही. सरगर मॅडमची पोरगी आईचं कसं होणार. गडबड करते आई जरा. होते होतय. यस होतय. जरा फ्रेश व्हायला वेळ लागतोय सुप्रिया मॅडम पण होणार. यस ह्याच्यातून आपण पुढे जाणार निलिमा मॅडम. यस ओके मॅडम माझा आवाज मोठा का. निलिमा मॅडम जरा साऊंड जरा बारीक करून ठेवा. कान फाटायचे. हा नाही तर डॉक्टर कडे जावं लागेल. हा चला निलिमा मॅडम दुसरा वाचा. 69 ब्रॅकेट वजा 373. मग मॅडम दोघांमध्ये बिग कोणता आहे. 69 सर कारण ही ऋण संख्या आहे. मॅडमचं वाक्य बघा प्रत्येकाने लक्षात ठेवा. धन संख्या कोणतीही असू द्या ऋण पेक्षा मोठी असतेस. बरोबर मॅडम. यस सासर कडली लहान जरी ननंद आली तरी तिला मान द्यावाच लागतो. बरोबर मॅडम. तस म्हणजे कोणी असू द्या त्याला मान द्यायचा धन म्हणजे सासर समजायचं. ओके चला लहान जरी असला तर तू मोठा म्हणायचा. मान दिला तर पाहणार नाही तर लय आवड आहे तुमचं. यस चला व्हेरी गुड खूप छान. यस कॅमेरे सुरू ठेवत चला. चला घोळे मॅडम घोळे मॅडम घोळे मॅडम बोला सर. हा तिसरं वाचा. -819 ब्रॅकेट 0. हा कसं करणार. 0 कड 0 ही मोठी सर ती धन असल्यामुळे आणि -819 ही ऋण असल्यामुळे छोटी. परत वाक्य फिरवा जरा राऊंड. परत वाक्य परत फिरवा. हा आताचं वाक्य फक्त काय म्हणलं. 0 ही धन संख्या असल्यामुळे ती मोठी आहे. तुम्हाला काय वाटतं घोळे मॅडमचं वाक्य बरोबर आहे. बघा आपण कुठं फसतो. मनीषा वडकर मॅडम कुठं फसतोय बघा. मॅडम म्हणता 0 ही धन संख्या असल्यामुळे मोठी आहे. शिंदे मॅडम वाक्य बरोबर आहे का. मॅडम 0 ही धन पण नाही ऋण पण नाही. 0 ही धन पण नाही ऋण पण नाही मॅडम. हा कारण आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतंय की आपल्याला 0 ही धन पूर्णांक आहे का ऋण पूर्णांक आहे.
तर शून्य ही धन पण नाही ऋण पण नाही मॅडम. हा तर ऋणपेक्षा मोठी आहे मॅडम. हा ऋणपेक्षा शून्य मोठा आहे. ओके मॅडम यस चालतंय काय अडचण नाही मॅडम. व्हेरी गुड यस खूप छान यस. चला आपल्याला गेल्या वेळेस स्टेटचा मी ज्यावेळेस पेपर बघतोय तुम्ही बघता का नाही मला माहित नाही. यस मी या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्हाला आयबीपीएस सॉफ्टवेअरला काय प्रश्न विचारले जातील याचा विचार करतो अशी तुझी मम्मी. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न मध्ये का चाळत असतो मला वेळ भेटेल तसा वेगवेगळे कोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते त्याचा विचार करतो आणि त्याच्यानुसार दररोज वेगवेगळे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोय. अजून सुद्धा वेळ आहे ज्याने घेतलं नाही त्याने हे पुस्तक घेऊन ठेवा. 29 प्रश्न मध्ये का स्पष्टीकरण असणार लक्षात ठेवा. ओके चला आता तुम्हाला अंदाजे उत्तर विचारलं जातं. एक प्रश्न आहे तुम्ही वाचला असेल अंदाजे उत्तर लिहा. कोण कोण वाचला हा प्रश्न अंदाजे उत्तर लिहा असा प्रश्न आहे वाचला का. म्हणजे क्रिया तुम्हाला अंदाजे करायची आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अचूक उत्तराची अपेक्षा नाहीये. शिंदे मॅडम अचूक उत्तर नाही काढायचं अंदाजे उत्तर काढायचं आहे. म्हणजे कसं असतं बघा माझ्याकडे बघा सर्वांनी 33 × 19 वर बघा सर्वांनी वाळवी सर प्रथम बघा यस ह्याचा अंदाजे उत्तर काढायचं. पाटील मॅडम इथं आपण 33 × 19 नाही करायचं नाही करायचं. इथं कोणता नियम वापरायचा म्हणजे मॅडम तर याला पूर्ण संख्येत रूपांतर करायचं म्हणजे दशक शतक याच्यात रूपांतर करायचं. किती दशक होतील किती शतक होतील. आता हे 2 अंकी संख्या आहे म्हणजे याला दशकात रूपांतर करूया. मग दशकात रूपांतर करण्यासाठी याच्या एककाखाली रेष वाढा. 3 आहे हा जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर याच्यात बदल करायचं नाही तर ही संख्या ठेवायची. आता 3 आहे म्हणजे याच्यात बदल होणार नाही म्हणजे इथं उत्तर किती झालं 3.30 झालं. बघा तोंडी वाळवी सर बरोबर. आता इथं एककाला किती आहे 9 आहे. हा 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे का बघा आहे म्हणजे इथं उत्तर येणार 2 दशक म्हणजे याच्यात 1 वाढवायचा. आता तोंडी गुणाकार येतो का नाही सांगा तुम्हाला 30 × 20 = 600. आपल्याला अंदाजे उत्तर लावायचं आहे अप्रॉक्सिमेटली उत्तर लावायचं नाही. परत सांगतोय बघा परत सांगतोय आपल्याला अंदाज उत्तर लावायचं आहे. तुम्हाला किती आलं विचारणार नाही फक्त अंदाजे विचारणार आहे. परत सांगतो काय केलं बघा. यस एक संख्या अजून घेऊया 48 × 72 वर बघा. यस प्रथम मी काय करणार मला दशकात रूपांतर करायचं आहे या 8 खाली रेष वाढणार. हा 5 पेक्षा लहान आहे का मोठा आहे बघणार किंवा 5 आहे बघणार. जर 5 पेक्षा लहान किंवा लहान असेल तर याच्यात 1 मिक्स करायचा नाही पण 5 पेक्षा मोठी किंवा 5 असेल तर याच्यात 1 मिक्स करा. आता याच्यात 1 मिक्स करा म्हणजे इथं 5 दशक झाली का बघा. आता याच्या खाली रेष वाढा 7 ह्याच्यात बदल होईल का नाही होणार कारण हा 5 पेक्षा लहान आहे. इथं 7 दशक लिहायचं म्हणजे उत्तर झालं 50 × 70 उत्तर 35 तोंडी येतं उत्तर आलं का बघा. लक्षात आलं पुन्हा कोण लक्षात आलं बरं खवस मॅडम मोनाली मॅडम लक्षात आलं का अंदाजे लावायचा इथं करत बसायचं नाही माटोळे मॅडम. इथं आपल्या टेक्निक वापरायची नाहीये तर आपला अंदाज लावायचा आहे. काय लावायचा आहे अंदाज. यस ओके व्हेरी गुड करा बरं तुम्ही आता अंदाजे हातात पेन न घेता सुद्धा उत्तर आलं पाहिजे 84 × 79 बघा बरं हातात पेन न घेता येतो राऊत सर हातात पेन न घेता सुद्धा उत्तर येतं बघा तुम्ही घेते मॅडम तोंडी उत्तर येतं तोंडी हातात पेन न घेता प्राजक्ता मॅडम चॅलेंज लावून सांगतो उत्तर तोंडी येते याचं जर तुम्ही व्यवस्थित अंदाज लावलात तर. काय अवघड आहे का सांगा मॅडम घोळे मॅडम एक मार्क घ्यायला अवघड आहे अनुताई काय अवघड आहे का नाही मग कशाला विचार करायचा राव एवढ्या प्रश्नाला जर आपण विचार करत असता करायची गरज नाही आपल्याला. अंदाज आहे भाई अंदाज लावायचा आहे यार ढगाळ वातावरण दिसलं की पाऊस पडणार म्हणून सांगायचं त्याला कशाला ज्योतिषाकडे जायचं. हा आपल्याला आपल्याला कळतं ना अंदाज लावायला आपल्या येत नाही का. अंदाज लावा प्रत्येकानं अंदाज लावा अंदाजे उत्तर काढा. यस व्हेरी गुड खूप छान चला प्रत्येकानं प्रयत्न करा झाला. यस ओके व्हेरी गुड यस चला यस चला बघूया कोण कोण केला. यस ओके हा देशमाने सर यस सर अहो खरंच तोंडी उत्तर आलं का नाही देशमाने सर. हो आलं सर. हा काय विचार केला सर इथं 84 मध्ये 4 हा 5 पेक्षा छोटा आहे म्हणून 80 आणि 79 मध्ये 9 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणून 80 88 16 मध्ये 64 आणि 2 0
6400 बरोबर सर राईट सर यस व्हेरी गुड खूप छान यस सरांनी बरोबर केलेला आहे व्हेरी गुड खूप छान यस ओके यस 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 ओके यस प्रत्येकानं करा यस प्रत्येकानं करा यस यस एवरीबडी कॅन डू इट यस प्रत्येकानं करा बघा उत्तर किती येतं यस व्हेरी गुड खूप छान यस यस प्रत्येकानं करा यस एवरीबडी प्रत्येकानं करा प्रयत्न करा यस यस व्हेरी गुड यस ओके खूप छान यस 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 अगम सर यस सर यस सर हा या ठिकाणी काय होईल 28 आहे 8 पेक्षा मोठा आहे म्हणून त्याच्या पुढची संख्या आपण लिहिली तर 630 होईल पुन्हा 630 मध्ये 3 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून आपण 600 गृहित धरणार आणि 600 ला भागिले 31 आहे 31 तर 1/10 छोटा आहे 5 पेक्षा त्यामुळे आपण 30 घेणार 600 भागिले 30 केलं तर 20 उत्तर येईल बघा कुणा कुणाचं उत्तर आलं आगम सरनं सांगितल्यासारखं प्रत्येकाने विचार करा आगम सरनं काय सांगितलं आपल्याला आपलं उत्तर आलं का खरंच यस ओके आगम सरनं सांगितलेलं उत्तर बरोबर आहे यस फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या प्रत्येकानं यस या ठिकाणी तुम्हाला दशकात रूपांतर करा सांगायला नाही आगम सर म्हणजे आपल्याला ह्या कन्सेप्ट प्रत्येकाची लेवल एकमेकाशी बघायला पाहिजे त्यावेळेस आपलं उत्तर अप्रॉक्सिमेटली येणार आहे अंदाज लावायचा आहे इथं तुम्हाला उत्तर अॅक्युरेट काढा असा अर्थ नाहीये सर्वांनी हे लक्षात ठेवा ओके त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रथम तुम्हाला याचा विचार करावा याच्यात चेंज होईल का काही यस याचा विचार करा सर मग याचा जर विचार केला आपण तर काय होणार आहे बघा फक्त याचा विचार करा आता याच्यात बदल होण्यासाठी सर हा अंक बघा इकडे जायची गरज नाहीये ज्याच्यात बदल करायचा त्याचा उजवीकडचा अंक बघायचा आता 2 आहे म्हणजे माझ्यात बदल होणार नाहीये म्हणजे माझं उत्तर येणार आहे 600 भागिले याचा विचार केला अरे माझ्यात बदल होईल का जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तरच माझ्यात बदल होतो माझ्या बदल होणार नाही म्हणजे माझं उत्तर 30 येणार यस आणि 600/30 काय लक्षात आलं का मॅडम लक्षात आलं का ज्याचं शेवट आहे त्याच्यात चेंज होतो का बघा पुण्य मॅडम जो शेवटी आहे ना त्याच्यात बदल होतो का बघा ह्याला अंदाजे उत्तर म्हणतात बघा यस परीक्षेमध्ये आपल्याला आहे हा यस यस आवाज येत नाही आवाज येतोय माझा यस व्हेरी गुड यस 5 असेल तरी बदल करायचा आशुताची मम्मी 5 असेल तरी बदल करायचा यस ओके ओके यस बघा यस यस 559 भागिले यस ओके यस 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 चला करून बघा 559/18 यस यस प्रत्येकानं करून बघा यस यस यस
चला प्रत्येकाने करून बघा. यस यस चला प्रत्येकाने करून बघा. यस 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 आपण स्पेशल व्यंजक अंदाजीकरण एके दिवशी घेऊया तुमच्यासाठी. हा यस ओके व्हेरी गुड. यस आता याच्यात बदल होतो का बघा. याच्यामुळे याच्यामुळे याच्यात बदल होतो का बघा. ओके पाच आहे आता अशुद्धची मम्मी म्हणली म्हणजे याच्यात एक मिळविणार मी राईट बरोबर म्हणजे माझं उत्तर इथं किती येणार सहा शतक भागिले याच्यात बदल होणार म्हणजे दोन दशक सहाशे माझं उत्तर किती येणार. यस स्पेशल याचा सराव करा सर्वांनी स्पेशल सराव करा. ओके यस चला नेक्स्ट व्हेरी गुड. यस एकोणसाठ दशांश चिन्ह तीन पाच चार ही संख्या यस पूर्णांकात पूर्ण करा. पूर्णांकात पूर्ण करा. यस ही संख्या पूर्णांकात पूर्ण करा. यस ओके चला प्रत्येकाने प्रयत्न करा. यस मी करू शकते हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. व्हेरी गुड खूप छान. यस पूर्णांकात पूर्ण करा. यस चला यस चला प्रत्येकाने यस व्हेरी गुड खूप जणांचे उत्तर येत आहेत प्रत्येकाने रिप्लाय देत चला. यस ओके यस दहीपळे सर आवाज येतो का. यस सर. हा कोण बोलताय सर. धनंजय. यस अरे बाळा काय सांगितलंय बाळा. यस असं नका करू ना. यस ओके प्राजक्ता मॅडम आवाज येतोय. हो सर सर. हा प्रश्न वाचा मॅडम. एकोणसाठ पॉइंट तीन पाच चार हा ही संख्या पूर्णांकात पूर्ण करा. आता काय करावं लागेल मॅडम. मॅडम पूर्णांकात म्हणजे पूर्ण संख्येत रूपांतर करायचं आपल्याला. पूर्ण संख्या दशांश चिन्हाच्या डावीकडे असते बरोबर का. मग अशा टायमाला याच्यात बदल होतो का बघायचं. ह्या नऊ मध्ये काही बदल होतो का बघायचं. मग नऊ मध्ये बदल होण्यासाठी रेष कुठं पडा म्हणून सांगितलं मी. आताच आपण केलं बघा. शतकात जर बदल करायचा असेल दशकाखाली रेष पडायची. ज्याच्यात बदल करायचा त्याच्या उजवीकडे रेष पडा. म्हणजे आपली संख्या एकोणसाठ पॉइंट तीन पाच चार आहे मॅडम. आपल्याला बदल याच्यात करायचा आहे तर रेष इथं वडा मॅडम. वडलो. हा आता ही संख्या पाच किंवा पाच पेक्षा मोठी आहे का बघा. नाही जर नसेल तर याच्यात बदल होत नाही. म्हणजे मॅडम आपलं उत्तर एकोणसाठच आलं. किती अवघड आहे बघा. काय अवघड आहे. नाही म्हणजे बदल होण्यासाठी मित्रांनो ही संख्या पाच किंवा पाच पेक्षा मोठी असायला हवी तरच याच्यात एक मिळवायचा नाहीतर मिळवायचा नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवा. यस या ट्रिक्स लक्षात ठेवा खूप महत्वाच्या पडतात आपल्याला. यस पुढची करून बघा तुम्ही. यस आठशे चौऱ्याहत्तर पॉइंट सात सात तीन पूर्णांकात पूर्ण करा. होते का बघा. चला पुंडे मॅडम प्रत्येकाना. यस चला. यस आपल्याला मित्रांनो मसावी लसावी घटक शिकायचा आहे. पण मसावी लसावी शिकण्या अगोदर आपल्याला कसोट्या आल्या पाहिजे. आपण पटपट पटपट वाळवी सर एकदा कसोट्या रिव्हिजन मारूया स्पीड मध्ये. कसोट्या सगळ्यांना माहित आहे का नाही. फक्त स्पीड मध्ये आपण एक उजळणी मारून घेऊया. कारण विभाजकतेच्या कसोट्या आल्या तरच
मित्रांनो आपल्याला काय येणार आहे, काय येईल, मसावी लसावी. आणि मसावी लसावीवर जास्त प्रश्न आहेत बरं का, लक्षात ठेवा. यस, मसावी लसावीवर कधी कधी दोन प्रश्न विचारले जातात. यस, व्हेरी गुड. यस, कॅमेरे चालू ठेवा म्हणजे मला विचारायला सोपं जातं. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना कसे विचारायचं हा प्रश्न आहे मला. यस, कोळप मॅडम, कोळप मॅडम, कोळप मॅडम, शुभांगी मॅडम आवाज येतो का? कोळप मॅडम माईक टच करा. यस, बोलत चला, बोलल्याशिवाय उत्तर येणार नाहीत बघा. ज्यांचे कॅमेरे सुरू आहेत त्यांनाच उत्तर येणार. यस, पेंडकरकर मॅडम, पेंडकरकर मॅडम, वेदिका मॅडम आवाज येतो का? यस, पेंडकरकर मॅडम आवाज देत चला, बोलत चला, सर्वांनी पार्टिसिपेट करा. यस, ओके, चला. वाळवी सर, वाळवी सर, वाळवी सर आवाज येतो का? अनम्यूट काय येते? हा, आवाज येतो का मॅडम? यस, आवाज येतोय. यस, चला जाऊ द्या, चला, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. हा मॅडम, आवाज येतोय वाळवी सर? चला, या ठिकाणी बघा, वेळ नाहीये तेवढा. या ठिकाणी या सातला बघा, हा पाच किंवा पाच पेक्षा मोठा आहे, याच्यात एक मिक्स करा. उत्तर झालं 875. डन, ओके माळी मॅडम. चला, कसोट्या टाकूया, फास्ट येणार मी, हा स्पीड न घेणार आहे कसोट्या, आणि आता वेळ कमी आहे लक्षात ठेवा. चला, कसोट्या फास्ट, ओके. चला, फक्त मला सांगा 2 3 4 5 6 कसोट्या मला सांगायची गरज आहे का? उजळणी घ्यायची तुमच्या मनावर, उजळणी घ्यायची का सांगायची गरज आहे? लवकर बोला तुम्ही, कमेंट करा लवकर का उजळणी घ्यायची फास्ट मध्ये काही. यस, तुमच्या कमेंट महत्वाचे आहेत. यस, 2 3 4 5 6. यस, ओके, फास्ट घेतो, जरा फास्ट घेतो. हा, यस, चला फास्ट. दोनची कसोटी, दोनची कसोटी. यस, ओके, संख्या सम असायला हवी, बस एवढा नियम लक्षात ठेवा, संख्या सम असायला हवी, बाकी 0 2 4 बघायची गरज नाहीच, असायला हवी. आपल्याला माहित आहे ना सम संख्या असायला हवी, दोनची कसोटी संख्या सम असायला हवी, म्हणजे दोन न भाग जातो का नाही बघण्यासाठी फक्त संख्येतील एकक स्थानचा अंक बघा. हा एकक स्थानचा अंक जर 0 2 4 6 8 यापैकी जर एकक स्थानी असेल तर सम म्हणायचं, नाही तर विषम म्हणायचं. म्हणजे याला एकक स्थानी एक आहे, म्हणजे दोन ने निशेष भाग जाणार नाही, म्हणजे याला दोन ने भाग जाणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे फक्त एकच स्थान बघा, दोन ने भाग जाण्यासाठी एकच स्थानी पाहिजे. 54,807 बघा बरं, दोन ने भाग जातो का सरगर मॅडम? तोंडी येतं, तोंडी. यस, चला पुण्य मॅडम बघा, दोन ने भाग जातो का? 54,807. यस, बरोबर, फास्ट घेऊया जरा फास्ट. यस, एकच स्थानी सात आहे म्हणजे विषय नाहीये. 9,87,68,000 आता बघा. यस, ओके, व्हेरी गुड भारती सर. यस, सुरवण सर बरोबर, व्हेरी गुड. यस, झालं रे, झालं, व्हेरी गुड. यस, चला, दोनची कसोटी, ओके. यस, ओके म्हणा. यस, चला नेक्स्ट, थोडी स्पीड घेतो हा, त्याने कसोट्या लय येतात. तीनची कसोटी, तीनची कसोटी. यस, दिलेल्या संख्येतील, दिलेल्या संख्येतील, दिलेल्या संख्येतील. यस, सर्व अंकांची बेरीज केल्यास, सर्व अंकांची बेरीज केल्यास, बेरीज केल्यास त्या बेरजेला, त्या बेरजेला तीन ने निशेष भाग गेल्यास, निशेष भाग गेल्यास, भाग गेल्यास त्या पूर्ण संख्येस, त्या पूर्ण संख्येस तीन ने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो. 3 वर 9 वर 11 वर 7 वर जास्त असता प्रश्न, 3 9 11 7 हा लक्षात ठेवा, जास्त प्रश्न असतात. ओके, म्हणजे तुमच्या समोर किती मोठी संख्या असू द्या, 5 7 8 4 2 आता याला तीन ने निशेष भाग जातो का असा प्रश्न असतो. बघा बघा, विचार करा,
यस चला फक्त अंकांची बेरीज करा आणि तीन ने भाग जातो का बघा यस व्हेरी गुड म्हणजे जे अंक दिले ना त्यांची बेरीज करा पाच आणि सात बारा बारा आणि आठ वीस वीस आणि चार चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस इथं बरोबर सव्वीस लिहा आणि याला भाग जात नाही म्हणायचं तीन ने भाग जात नाही सव्वीसला बरोबर का यस पण प्रत्येकांना बेरीज करताना कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा कारण गोंधळ होतो यस करा व्यवस्थित बेरीज करा बेरीज करताना चुका करू नका बघा चला प्रत्येकानं करा यस गडबड नको याची यस यस व्हेरी गुड यस छान यस प्रत्येकानं बेरीज करा चला चला लवकर 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 यस व्हेरी गुड यस तीनची कसोटी गायकवाड सर झाली का यस फास्ट घ्या कसोट्या कसोट्याला वेळ घालू नका यस चला शेख मॅडम सीमा मॅडम सीमा शेख मॅडम बोलत चला शेख मॅडम यस यस सर मॅडम हा संख्या वाचा किती आहे 98,784 हा याला तीन ने निशेष भाग जातो का नाही बघण्यासाठी काय करावं लागेल यांची बेरीज केली किती आली 36 हा मग आता मॅडम 36 ला काय विचार केलात तीन न भाग जातो सर तीन एक तीन तीन दोन सहा इथं मुलं काय करतात बघा मॅडम मुलांना वाटतं की तीन ने भाग जाणे म्हणजे फक्त 30 पर्यंतची बेरीज आली पाहिजे असं मुलांना वाटतं मॅडम परंतु 30 पेक्षा जर मोठी संख्या आली तर पुन्हा मॅडम इथं भागाकार करत असू नका पुन्हा या दोघांची बेरीज करा मॅडम तीन आणि सहा किती 9 बघा तीनच्या पाड्यात आलं का नाही म्हणजे भागत बसायचं नाही 30 पेक्षा मोठी संख्या आली की पुन्हा त्या दोघांची बेरीज करायची आणि त्याला तीन ने भाग जातो का बघायचं खूप छान म्हणजे याला भाग जातो म्हणून याला तीन ने निशेष भाग जातो खूप छान व्हेरी गुड या तीन वरच तुम्हाला प्रश्न असतो बघा परीक्षेत ह्या तीन वरच जास्त प्रश्न असतो बघा लक्षात ठेवा यस कसा प्रश्न असतो बघा यस बघा यस प्रत्येकाने चेक करत चला यस या संख्येस तीन ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल ज्याला कसोटी आली त्याला उत्तर आलं बघा यस ओके यस पहिला पर्याय पाच दोन चार एक यस ओके यस 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 ओके प्रत्येकानं करा यस तुमचं निरीक्षण बघतोय मी यस तुमचं निरीक्षण बघतोय यस खाली यस ओके यस पर्याय एक अजून खाली असं असतं बघा पर्याय दोन व तीन पर्याय तीन व चार चौथा पर्याय फक्त एक यस कळलं का प्रश्नाची क्वालिटी कशी असते तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये यस ओके प्रत्येकानं करा यस यस म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाहीये खूप निरीक्षण करावं लागतं बरं का समजले सर यस खूप निरीक्षण करावं लागतं यस ओके यस ओके प्रत्येकानं बघा यस ओके यस प्रत्येक पर्याय आपल्याला गायकवाड सर बघितला पाहिजे
गडबड करून चालत नाही. यस ओके यस गायकवाड सर काय केलात. यस ओके हॅलो. हा बोला सर. हॅलो हा नमस्कार सर. हा नमस्कार सर. हा सर या प्रश्नाचं उत्तर काढायचं काय करायला हवं आपण. या प्रश्नामध्ये आपण तीनची कसोटी म्हणलं तर प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज हे तीनच्या पाढ्यातील येणं अपेक्षित आहे. हा मग पहिल्यांदा मी इकडल्या अंकांची बेरीज करून घेतली. बरोबर आहे सरांचा जेवढे दिले त्याचा आधी विचार करायचा बरोबर का सर. येस जेवढे दिले त्यांचा विचार करा. यांची बेरीज किती झाली सर. चार आणि पाच नऊ नऊ न अठरा अठरा आणि पाच तेवीस. हा सर पुन्हा काय विचार केलात. हा पर्यायावरून डायरेक्ट तेवीस अधिक पाच तेवीस अधिक दोन तेवीस अधिक चार तेवीस अधिक एक. बघा सरांनी काय म्हणले. सरांनी चारी पर्यायाचा वापर केला सर बरोबर ना. हो बरोबर. चारी पर्यायाचा वापर करा. तेवीस आणि पाच अठ्ठावीस होता तीनने भाग जात नाही. तेवीस आणि दोन पंचवीस होतो भाग जात नाही. तेवीस आणि चार सत्तावीस होतो भाग जातो. परंतु सर काही जण काय करतात ते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असतं ना लगेच तीन नंबरला गोल करतात सर. हे खालचं वाचतच नाहीयेत एवढी गडबड आहे त्यांना. पुढे काय म्हणलं तुम्हाला चौथा पर्याय बघा ना कशाला गडबड करायला. तेवीस आणि एक चोवीस चोवीसला पण तीन भाग जातो. जातो का नाही गायकवाड सर. हो जातो सर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन व चार पाहिजे. कोण कोण गडबड केलं सांगा बरं. कोणी कोणी फक्त पर्याय तीन म्हणले. व्हेरी गुड गायकवाड सर. गडबड न करणारे जिंकणार आहेत. आधीच सांगतोय बघा गडबड जे करणार नाही ते जिंकणार आहेत. गडबड करणारे जिंकणार नाहीयेत. ज्या वेळेस पर्याय एक दोन असेल ना त्या टायमाला थांबा जरा. येस गतिरोधक आल्यावर कसं आपण गाडीची स्पीड कमी करतो तशी पर्याय एक पर्याय तीन व दोन व चार आले की आपली स्पीड जरा कमी ठेवायची. हा तीनच्या कसोटी कोणाला ऑब्जेक्शन ऑप्शन काय आहे का. काय असेल तर सांगत चला सर डाऊट मला नाही कळलं बोलत चला. चला चारची कसोटी घ्या. चारची कसोटी. आता थोडा आपला कसा आहे आपला मेंदू कंटिन्यू मध्ये सध्या थोडा आपल्या आपल्या वेगळ्या कामामध्ये असल्यामुळे मी पाठीमागं कोणताही वार काढण्याची ट्रिक सांगितली होती. पहिल्या दिवशी सांगितली होती का कोणताही वार काढू शकतो प्राजक्ता मॅडम आपण कुठल्याही तारखेचा. त्या टायमाला मी एक चार्ट तयार करून दिलता राऊत सर. आहे का चार्ट आपल्याकडे लक्षात ठेवला का. कुणा कुणा लक्षात आहे महिन्याचा कोड किती सोपा होता. वेदांत मॅडम महिन्याचा कोड सोपा होता बघा. डबल सांगतो सोपा लक्षात ठेवायला आणतोय. लक्षात कसा ठेवायचा महिन्याचा कोड बघा. महिन्याचा कोड लक्षात कसा ठेवायचा बघा. सोपी पद्धत आहे सांगतो तुम्हाला. महिन्याचा कोड कोणतीही तारीख काढताना महिन्याचा कोड कसा लक्षात ठेवायचा बघा. यस हो का. महिन्याचा कोड प्रथम साधारण वर्ष आहे का बघा. साधारण म्हणजे लीप नाही साधारण वर्ष. महिन्याचा कोड लक्षात ठेवण्याची एक टॅक्स सांगतो लक्षात राहतो बघा. हो का. यस एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग आहे बरोबर प्राजिता मॅडम. बाराचा वर्ग. यस लक्षात आहे का. नक्की पुन्हा शून्य पंचवीस शून्य छत्तीस एकशे शेहेचाळीस. बघा बारा महिन्याचे बारा कोड झाले का. काय आवड आहे का बघा. किती सोपं झालं मॅडम. बारा महिन्याचे बारा कोड झाले. एकशे चौवेचाळीस झिरो पंचवीस झिरो छत्तीस एकशे शेहेचाळीस. बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. मला सांगा आता नोव्हेंबरचा कोड किती आहे महिन्याचा साधारण वर्ष असल्यास. सांगा बघा मोजून सांगा. नोव्हेंबर महिन्याचा कोड किती आहे मॅडम. चौरे मॅडम साधारण वर्ष असल्यास नोव्हेंबर कुठे आहे बघायचं मॅडम. गोळे मॅडम अकरा नंबरला नोव्हेंबर आहे. मागून अकरा बघायचं लगेच. अकरा नंबर हा आहे आपला. इथं काही लॉजिक लावायचं नाही पेंडकरकर मॅडम. यस मेचा कोड काय सांगा. मेचा साधारण वर्षामध्ये मेचा कोड काय आहे बघा. पटकुने आपल्या डोक्यात आलं पाहिजे. अरे मे पाचवा महिना आहे. व्हेरी गुड खूप छान. यस ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे प्रत्येकानं. यस प्रत्येकानं शिका. यस ओके. यस हो का. हा बघा परत आता जर लीप वर्ष असतं तर काय चेंज होतं बघा. लीप वर्षामध्ये फक्त पहिले दोन चेंज होतात सर गर मॅडम. फक्त पहिले दोन बाकी सेम आहे लीप वर्षामध्ये. वहीत लिहून घ्या लीप वर्ष असल्यास. हे लक्षात ठेवा लीप असल्यास फक्त हे चेंज होतं.
बाकी सगळं सेम आहे बघा, फक्त हे बदला, बाकी सगळं सेम आहे. कोणत्याही तारखेचा महिना काढू शकतो आपण, कोणत्याही तारखेचा याच्यानुसार. बघा ग्रुपवर टाकलेला आहे, नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. हे तुम्हाला एक मार्क देणार आहे फिक्स 100%. कारण गेल्या वेळेस प्रत्येक पेपरमध्ये होतं बघा, प्रत्येक पेपरमध्ये होतं हे. येस, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं लॉजिक आहे. म्हणा एकदा, म्हणा ते म्हणा 144 025 036 146 साधारण वर्ष म्हणा, म्हणाले म्हणा लक्षात राहतं बघा तुम्ही, अवघड नाहीये. लीप वर्ष असल्यास निलिमा मॅडम 034 025 036 146 येस, साधा आहे, बरोबर आहे. महिन्याचा कोड कळला का? आता तुम्हाला वर्षाचा कोड सांगू लगेच. वर्षाचा कोड लक्षात कसं ठेवायचा बघा, वर्षाचा कोड लक्षात कसं ठेवायचा बघा, वर्षाचा कोड. येस ओके सर, आम्हाला फक्त पिनकोड लक्षात आहेत. येस, हे वर्षाचे कोड कसे लक्षात ठेवायचे. पिनकोड म्हणताना सुद्धा 4 15 6 12 काय गोंधळ होतो कळत नाही, दोनदा फोन करा लागतं घरी, अहो हेच आहे का आपला पिनकोड. हा येस, लई गोंधळ होतो. वर्षाचा कोड, येस, शतक वर्षाचा कोड लक्षात ठेवा, शतक वर्षाचा कोड, शतक वर्षाचा कोड. येस, ह्याचं एक लॉजिक सांगतो हा. शतक वर्षाचा लक्षात कसं ठेवायचं बघा, येस, लक्षात कसं ठेवायचं बघा, 11 15 सगळ्यांनी लक्षात ठेवा, 19 23 27 याला शून्य येत, याच्या पुढे क्रम लक्षात ठेवायचा. 11 15 19 23 27 हे शतक वर्ष आलं, या दिवशी मी शून्य लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? शून्य. येस, आता आपला क्रम कसा आहे बघा, शतक वर्षाचा क्रम लक्षात ठेवा, 0 6 4 2 हा क्रम आहे बघा. येस, कोणता क्रम आहे? 0 6 4 2 मग सर हे कसं ओळखायचं? खूप सोपं आहे. आता बघा, आता आपल्याला जर विचारलं 2016 विचारलं, किती विचारला? 2016. अरे 15 शून्य आहे म्हणजे 16 6 येणार बघा. कळलं का अश्विताची मम्मी? 15 शून्य आहे म्हणजे 16 काय येणार? 15 शून्य आहे. 15 पुढे ह्या क्रम लक्षात ठेवा, 0 6 4 2 0 6 4 2 15 शून्य आहे, 16 6 येणार, 17 4 येणार, 18 2 येणार. लक्षात? येस. आता तुम्ही बघा 2013 काय येईल काढा बरं. 2013 शतक वर्ष 2013 काढा. 2013 कोणता अंक येईल यातला बघा? येस, 2013 बघा, लक्षात येतो? एकदा फोड करू करू शिकविलं ना, लक्षात येत. येस ओके, येस. मग 13 म्हणलं कुणाच्या जवळ आहे? 11 जवळ आहे. कुणाजवळ आहे? 11. 11 शून्य आहे, 11 शून्य आहे, 12 6 येणार आणि 13 4 येणार बघा. आलं का अशी मम्मी लक्षात? आता हे लक्षात ठेवा क्रम, 11 15 19 23 27 शून्य आणि हा क्रम लक्षात ठेवा, 0 642 0 642. येस, व्यवस्थित लिहून घ्या प्रत्येकानं, हे कोडले महत्वाचे आहेत. येस, चला आपण एका तारखेचा वार काढूया. कोणती तारीख घ्यायची सांगा तुमच्या मनावर, मी घेऊ काढून दाखवी तुम्हाला एक. कोणती तारीख घ्यायची सांगा तुमच्या मनावर घ्या. येस, चला एक तारीख घ्या तुमच्या मनावर, कोणती घ्यायची? येस ओके, कोणती तारीख घ्यायची? अरे तारीख पण सांगणार बाबा. येस ओके, 31 डिसेंबर 1600 घ्यायची का कोणती घ्यायची? येस घेऊ, कोणती पण माझ्या मनावर घेऊ का? येस, चला आपला पूर्वजन्म घेऊया. येस, 13 जून 1448 ओके. अहो 1900 काय करायला तुम्ही, आपण 1400 जाऊया. 1900 काय, 1900 विचारत नाहीत. गेल्या वेळेस 1447 विचारलं होतं. येस, किती? 1447 विचारलं होतं. येस, चला बघूया काय काय करतात बघा. प्रथम वर्ष संख्या लिहून घ्यायची, वर्ष संख्या, वर्ष संख्या. शेवटचे दोन अंक लिहा, 48 लिहिल्यात का बघा? 48 लिहिलं सर्वांनी? वर्ष संख्या कळलं का? शेवटचे दोन लिहायचे आहेत,
यस आता महिन्याचा कोड काळावर महिन्याचा कोड आता लिहून दिला तुम्हाला कोण कोण सांगतं बघूया मला महिन्याचा कोड यस कोण कोण सांगतं बघूया महिना जून आहे जूनचा कोड काय आहे बघा वर्ष लीप आहे ह्याला चार ने भाग जातो लीप वर्षामध्ये बघा जूनला काय आहे यस वळवी सर व्हेरी गुड खूप छान यस बघा इथं चेक करा बघा जून हे आपल्या समोर डोक्यात पाहिजे पाच पटकुन्या पाच लिहा यस चला शतकाचा कोड करा चौदाशेला काय आहे बघा शतकाचा कोड चौदाशेला काय येईल बघा आता तुम्हाला लॉजिक शिकविलं मी चौदाशेला काय येईल विचार करा शून्य सहा चार दोन चा अशी त्याची मी विचार करा चौदाशेला काय येईल आताच सांगितलं मी तुम्हाला चौदाशे म्हणजे अकराच्या जवळ बघायचंय अकराला शून्य आहे मॅडम बाराला सहा आहे तेराला चार आहे आणि चौदाला दोन येणार कुणाला बघा लॉजिक कळलं नसेल तर यस शतकाचा कोड दोन आला यस ओके शेवटी तारीख लिहा तारीख कोणती विचारली तारीख लिहा यस तारीख लिहा किती आहे तारीख सांगा दिलेली तारीख बघा हो तारीख बघा दिलेली कोणती तारीख आहे प्रत्येकाने चेक करा यस तारीख किती आहे तेरा तेरा यस व्हेरी गुड यस यस व्हेरी गुड प्रत्येकाने बघा यस तुम्हाला कळलं पाहिजे लक्षात ठेवा तेरा आता शेवटचा कॉलम लय महत्वाचा आहे कोणता शेवटचा इथं काय करायचं आहे ह्या शतक वर्षाला चारनं भागून येणारं उत्तर लिहायचं आहे शतकाला वर्षाला चारनं भागा वर्षाला चारनं भागा बघा एक स्टेप बाय स्टेप करा सोपं नाही एक मार्क घेणं काही सोपं आहे का एका मार्कात नोकरी जाती खास मॅडम आहे का नाही एका मार्कात नोकरी जाती त्यासाठी हे करावंच लागत राहू सर प्रॅक्टिस केलं येतं सर प्रॅक्टिस केलं येतं यस म्हणजे अठ्ठेचाळीसला चारनं भागा अठ्ठेचाळीसला चारनं भागा किती उत्तर आलं बारा चला या सर्वांची बेरीज करा बरं सर्वांनी सर्वांनी बेरीज करा लवकर यस बेरीज करा लवकर किती येते बेरीज सांगा मला मला पण सांगा हो माझं पण चुकू शकतं मी पण माणूसच आहे यस यस हो कोणती आली मॅडम खस मॅडम बेरीज किती आली वा खरं 80 आली मॅडम ओके आता जी बेरीज येईल ना मॅडम त्याला सात न भागायचं सात ने भागा आणि बाकी किती उरते बघा बाकी किती उरते बघा येणाऱ्या बेरजेला राऊत सर सात न भागायचं बाकी किती उरते बघायचं आणि त्यावरून उत्तर काढायचं यस बघा बाकी बघा जी बेरीज येईल जोशी मॅडम यस ओके कॅलेंडर देख चला मग कोणता वार येईल हो बाकी तीन आले मला निलिमा मॅडम गीते मॅडम कोणता वार येईल मग यस बाकी तीन आले अनुताई मग उत्तर काय येईल आता यस बघा लक्षात ठेवा गोळे मॅडम आपल्याला सवय झाली पहिला वार सोमवार म्हणायची पहिला वार कॅलेंडर मध्ये मंगळवार असतो का मंगळवार नाही रविवार पहिला वार रविवार धरायचा एक नंबर रविवार यस एक नंबर रविवार दोन नंबर यस पहिला वार रविवार दोन सोमवार तीन मंगळवार बाकी जेवढी उरली तेवढे वार घ्यायचे तीन नंबरला मंगळवार म्हणजे उत्तर मंगळवार अरे हा बाबानं मंगळवार काढलं पण काय माहित खरं वार होता का नाही ह्याच्यावर कुठे कॅलेंडर होतं होय गोळे मॅडम होय इलिमा मॅडम बघा यस या ठिकाणी मी वर टाकलं होतं 13 जून 1448 वार कोणता आला बघा आशुताची मम्मी बघा 13 जून 1448 वार मंगळवार आला का नाहीतर म्हणताल काय शिकविलं घ्या बाबांना कळलं का राऊत सर अनुताई एक करून बघता का एक करून बघता स्वतःच स्वतःला विचारूया प्राजक्ता मॅडम ट्राय इट करूया यस चला व्हेरी गुड अहो असं करणारे विद्यार्थी पाहिजे तुम्हाला यस करणारे विद्यार्थी पाहिजे यस ओके 18 ऑगस्ट 1667 प्रत्येकाने ट्राय करा बरं माळी मॅडम एव्हरी बडी कॅन डू इट प्रत्येकाने करायला हवंच यस हे पुसू का हा कोणीतरी विचारलं सातनच भागायचं का प्रत्येक वेळेस बेरजेला सातनच भागायचा
प्रत्येक वेळेस बेरजेला ट्राय करा बर कोण कोण ट्राय करतं बघूया. यस चला यस व्हेरी गुड. अहो किती होतो 1667 होतं का 18 ऑगस्ट 1667. चला अगवान मॅडम यस एक एक संख्या घेऊया अगवान मॅडम आपण. यस अगवान मॅडम अगवान मॅडम ओ जयश्री मॅडम हा मॅडम वर्ष संख्या किती घेतली 67 संख्या किती घेतली 67 बस झालं बाकीचं पुढचं तुम्ही करा. हा बाकीचं करा वहीवर. चला व्हेरी गुड बरोबर आहे मॅडम खूप छान. यस ओलेकर मॅडम ओलेकर मॅडम ओलेकर मॅडम हा बोला सर. ओलेकर मॅडम महिन्याचा कोड किती घ्यायचा महिन्याचा कोड महिन्याचा कोड किती घेऊ महिन्याचा कोड. मॅडम हे लीप वर्ष आहे का साधारण वर्ष आहे हो साधारण वर्ष. हा बरोबर मग साधारण वर्ष म्हणजे वरची लाईन लक्षात ठेवा 144 0 0 35 0 0 36 146. मग ऑगस्ट महिना किती नंबरला असतो 3 नंबर सर. हा म्हणजे कोड हा 3 आला. व्हेरी गुड मॅडम खूप छान लक्षात ठेवा बर का आता वहीवर बघून सांगतायत न बघता आलं पाहिजे हे. यस प्रत्येकाला यस ज्ञानेश्वरी 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 आवाज येतो का ज्ञानेश्वरी मॅडम. ओ माधुरी मॅडम आवाज येतो का. अहो बोलत चला हो चुकलं तरी काही हरकत नाहीये. ज्ञानेश्वरी मॅडम ओके मॅडम शतकाचा कोड किती घ्यायचा. सर मी नव्हते म्हणजे कालच जॉईन झाली. काही अडचण नाही आज शिकविलंय. आता शतक कोणतं आहे बघा वर्ष कोणतं आहे पूर्ण शतक वाचा 1667. आता मी तुम्हाला एक लिहून दिला बघा 11 15 19 23 ला शून्य घ्यायचं म्हणून सांगितलं का मॅडम. हो सर. माझा 1667 म्हणजे 15 ला जर शून्य समजलं तर 16 ला किती असेल व मी कोड लिहून दे बघा 0 6 4 2 लिहून दिला का. हो सर. 15 ला शून्य तर 16 ला किती येईल मॅडम 15 पुढे. हा झालं मॅडम ह्याला काही लॉजिक लावायचं नाही हा क्रम लक्षात ठेवा आलं लक्षात. हो सर. यस व्हेरी गुड खूप छान. या ट्राय करा प्रत्येकांना प्रत्येकांना ट्राय करा. व्हेरी गुड एव्हरी यस ओके जाधव मॅडम जाधव मॅडम. यस सर. हा तारीख किती आहे 18 ऑगस्ट 18 आणि वर्षाला 4 ला भागल्या उत्तर किती आलं नाही नक्की ना. हो हो सर. मॅडम आता काय करायचं तुम्हाला आ कसं करायचं पूर्ण भागून बघायलाच नाही तुम्ही तुम्ही फक्त 60 ला भागला 67 ला भागायचं होतं ना 67. मग मॅडम अगं इकडे बघा मला सांगा 4 1 4 उरले 2 27 झाले 4 चा बडा 27 फेर म्हणा बर 4 1 4 6 24 नंतर 4 6 24 मग तुम्ही 15 म्हणलात ना सॉरी 16 लिहिले सर मी लिहिता मग सांगताना 15 सांगायले मग गोल करताना चूक झाली तर यस नंतर म्हणायचं नाही नाही मी हेच लिहिणार होते. हा मी लिहिणार होते हेच यस चुकून झालं असेल ते. यस कोरे मॅडम कोरे मॅडम ओ कोरे मॅडम कोरे मॅडम बेरीज किती आली मॅडम बेरीज किती आली सर मी कन्फ्युजन होते मला समजलंच नाही. बरं आता तरी काय नाही समजलं तेवढं तरी सांगावं असं नका करू. 67 आहे का सर शेवटी. हो मॅडम हे वर्ष आपलं 67 आहे ना. हा मग 67 ला 4 ला भागल्यावर उत्तर किती येतं बघायचं मॅडम पूर्ण उत्तर काढायचं फक्त अपूर्ण पॉइंट मध्ये नाही काढायचं मॅडम. हा हा आता उत्तर 16 आलं आता या सर्वांची बेरीज करा मॅडम सर्वांची बेरीज करा. यस 106 106 नक्की का. हो सर.
बघा काही राहिलं का बघा काही जणांचं 110 आलं मन गडबड नका गडबड नका यस ओके किती आली 110 आता आलेल्या वेळेला कितीनं भागायचे मॅडम प्रत्येक वेळेस सातनं आता सातनं 110 ला भागा मॅडम बिंदास्त भागाकार करा गडबड करू नका बाकी किती राहते सांगा मला सात एक सात उरले चार सात वाजा 35 गेले 35 राहिले पाच पाच राहिले म्हणजे कोणता वार येईल मॅडम रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अहो किती छान उत्तर सांगितलं तो तुम्ही हा पण हे तुम्हाला सराव करावा लागेल एवढा बरोबर का हो सर हा या सर्वांनी आज सराव करा यावर प्रश्न येतोच बघा लक्षात ठेवा ओके आज अशा पाच तारखा मानेकर मॅडम आपण तयार करायचे आहेत आणि नंतर असं गुगलवर नाव टाकायचं विच डे म्हणायचं सरगर मॅडम विच डे म्हणायचं तो पण म्हणतो गुरुवार मुलाही भारी वाटतं आपलं स्वतःच उत्तर आलं की यस मग ओके चला आता आपण राहिलेल्या कसोट्या उद्या घेऊया होमवर्क घ्या होमवर्क करा मला पाठवित चला जे पाठवित आहे त्यांचं अभिनंदन तुमचा सराव होतोय खूप छान यस लिहा अंदाजे उत्तर काढा यस अंदाजे उत्तर काढा पाच पाच करा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वेगळे तुमच्या मनावर करा ओके यस पूर्णांकात संख्या पूर्ण करा पूर्णांकात संख्या पूर्ण करा यस ह्या 10 संख्या तयार करा यस चार्टचा फोटो पाठवू होय बर अजून काय यस आदेश आदेश यस ओके तारखा काढा पाच वेगवेगळे वार तारखा वार काढा यस पाच ओके आणि काही अडचण आली यस शेवटी माझा नंबर मुद्दाम देतो मी बाबा एखादा कधी तरी व्हिडिओ बघतो नंतर मग तुम्हाला ग्रुपला जॉईन करायचं आहे या नंबरवर जॉईन व्हा तुम्ही जर माझ्या मेन ग्रुपला नसाल यस तर या नंबरवर कॉल करू नका SMS करा व्हॉट्सअपला ओके म्हणजे तुम्हाला टेड ग्रुप आहे आपला त्या ग्रुपला जॉईन करून घेतलं जाईल आणि कसा वाटला क्लास जरा ह्या नंबरवर SMS करून सांगत चला मला पण प्रोत्साहन भेटतं एखादा घटक आवड जात असेल सर मॅडम त्या नंबरवर सांगायचं सर हा घटक घ्या मी घ्यायचा प्रयत्न करतो माझ्या परीने ओके चला अर्पिता बाय कर गई इकडं यस चला बाय करा यस थांबा थांबा यस हा चला बाय करा नेट उभारा हा इकडे बघा बाय 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 यस बाय 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 यस बाय 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 अभ्यास करा यस ओके यस बाय 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 बाय